या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय। कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन ठाकरे सरकार अल्पमतात आहे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा असं पत्र दिलंय। त्यानंतर राज्यपालांनी लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन उद्याच बहुमत चाचणी घ्या असे आदेश दिलेत। राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या आदेशाविरोधात शिवसेनेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत शिवसेनेनं सर्व कागदपत्रं सादर करावीत तर सायंकाळी 5:30 वाजता यावर तातडीनं निकाल दिला जाईल असं कोर्टानं सांगितलंय। त्यामुळे उद्या बहुमत चाचणी होणार की 12 जुलैपर्यंत ती पुढे लांबणीवर जाणार याबाबतचा सत्ता संघर्ष आणि प्रश्नचिन्ह कायम आहे। या सर्व घडामोडींमुळे ठाकरे सरकार मात्र पुरतं हादरलं आहे। सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर हे 10 दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर गेलेत। ते अचानक रजेवर गेल्यामुळे त्यांच्या बदलीची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। शिवाय कालच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत आयुक्त शिवशंकर आणि स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगे पाटील यांच्यामध्ये वादविवाद झालाय। आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे शासनानं तात्पुरत्या स्वरूपात दिला आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचं बहुमत सिद्ध करण्यास सांगितलंय। राज्यपालांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय पहा। 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी। काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल। सभागृहाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावं। आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शीर गणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी। कोणत्याही कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार नाही असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवलंय। सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे। दरम्यान उद्या होणारी ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आहे। या प्रक्रियेसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता नाही। डबल धमाका ऑफर 3 वर्षात पैसे वसूल आणि त्यापुढे मोफत वीज पुरवठा फायद्याचा सौदा 0% डाऊन पेमेंट मध्ये सोलार सिस्टीम उपलब्ध दूत ग्रुप यांचे एल ग्रीस सोलार रूफटॉप सिस्टीम सोलापूर पुणे मुंबई सूरत हैदराबाद संपर्क 20 71 53 00 27 आणि 85 50 92 05 55 इन असोसिएशन विथ टाटा पॉवर सोलार। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोड वर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK 1.5 BHK 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे। रस्ते ड्रेनेज पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी साइट वर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16। राज्यातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाय। शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आलेत। उद्याच्या बहुमत चाचणीत आमदारांची शीर गणती होणार आहे। राज्यपालांनी बोलावलेलं विशेष अधिवेशनाचं हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय। शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यपालांनी 2 वर्ष 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश का देतायत असा सवाल राऊत यांनी विचारला आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी नगररचना तसंच बांधकाम विभागातील 32 जणांची परीक्षा घेतली होती।
यापैकी फक्त 8 ते 10 जणच त्या विभागात काम करण्याची संधी देण्यात आली असून या दोन्ही विभागातील तब्बल 62 जणांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या आहेत. नगररचना विभागातील महेश क्षीरसागर, श्याम कन्ना, श्रीकांत खानापुरे, नागनाथ बाबर आदींना या विभागातून अन्यत्र हलवण्यात आलंय. शिवाय काही झोन अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्यामुळे महानगरपालिका वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSD कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफील्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स, 87/10 सुमननगर, बाळे चौक, सोलापूर. मोबाईल 77/20/06/90/40 आणि 88/05/98/75/88. सोलापूर जिल्हा परिषद आवारामध्ये रजिया शेख या बॉन्ड रायटर महिलेचा खून झाल्याप्रकरणी सोलापूर शहर जिल्हा हादरला होता. 2 दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली होती. याच दिवशी प्रेताजवळ या महिलेचा नातू शहानवाज महबूब शेख वय 22 राहणार घरकुल हा मोठमोठ्यानं रडत होता. खुनी व्यक्तीचा शोध घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या 2 दिवसांच्या तपासानंतर याच नातवानं खून केल्याचं निष्पन्न झालंय. घटना उघड झाल्याच्या दिवशी पोलिसांच्या श्वान पथकाला देखील हा नातू कसा आरोपी आहे हे कळलं नाही. याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यात आता 7,231 पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या भरती संबंधीची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5,000 पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील 7,231 पदांची ही भरती आता करण्यात येते. आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानं 2 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 विजय मिळवलाय. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे भारतीय T20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. कर्णधाराच्या पदार्पण मालिकेत हार्दिकनं मालिका जिंकून त्याचं नेतृत्व सिद्ध केलंय. या दौऱ्यात भारताचा युवा फलंदाज दीपक हुडानं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे, ज्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलंय. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721. 84/46/57/57/21.